एवरीवन, कसे आहात? हो तुम्ही सगळे मस्तच असाल. सो वेलकम टू टुडेज व्लॉग. मी अनघा आणि टुडे इज डे टू इन पंचगणी. आता आम्ही चाललो आहोत महाबळेश्वर टूर साठी. म्हणजे काल आम्ही ह्या साईडला होतो, पाचगणीमध्ये जे पॉईंट होते ते आम्ही काल कव्हर केले आणि आज आम्ही महाबळेश्वर मधले काही पॉईंट्स कव्हर करू. सो ते सुद्धा तुमच्या बरोबर शेअर करेल. आणि आज आहे आमची ॲनिव्हर्सरी. सो हॅपी ॲनिव्हर्सरी वैभव. सो वैभव रेडी होतो आहे. आतापर्यंत मी म्हटलं की ब्लॉगला स्टार्ट करून देऊया आणि आता आमची निघायची घाई आहे. आम्ही खूप सारा फोटो सेशनसुद्धा केलेलं आहे, ते ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवेल. आणि मस्त वाटतं, एकदम छान वाटतं आहे आणि ॲनिव्हर्सरी आहे त्यामुळे मस्तच वाटतं आहे. काहीतरी वेगळं, आपल्या नेहमीच्या सेलिब्रेशनपेक्षा काहीतरी वेगळं, कुठेतरी बाहेर आलो आहोत. आणि फर्स्ट टाईम आय थिंक आपण ॲनिव्हर्सरीला असं बाहेर आलो आहे ना. अदरवाईज आपण म्हणजे सिटी, हां, घरीच सेलिब्रेट करतो मग हॉटेल आणि हे सगळं डिनर. पण ह्यावेळी पहिल्यांदाच आम्ही बाहेर आलो आहोत आणि वैभव घेऊन आला आहे मला बाहेर खास. तो म्हणाला बघती काय, तू आता आई झाली, आता काहीतरी थोडा तुझ्या आयुष्यात चेंज पाहिजे, चल आपण बाहेर जाऊयात ह्यावेळेस. आणि म्हणून तो त्याने फोर्स केला म्हणून आम्ही आलो. आणि परियता मस्त महाबळेश्वर क्लायमेट एन्जॉय करते आहे. ती म्हणते तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा, मला जे करायचं ते मी करेन. आता मी तुम्हाला दाखवते की ती काय करते. आणि इथे परी कोणाला तरी फोन लावतीये. चला जायचं ना भूर. म्हणजे ती एवढी रिलॅक्सेशन मध्ये आहे ना, मूड मध्ये, कि ती म्हणते मला काही नको, है ना. चला. आणि त्याचबरोबर आमच्या रूम मध्ये दिसणारा सुंदर, रूम मधून दिसणारा सुंदर व्ह्यू. सो खूप मस्त वाटतंय, भारी वाटतंय. आणि अजून पुढे 2 दिवस आम्ही इथे आहोत. लेट्स गो अँड स्टे कनेक्टेड विथ मी. सो फर्स्ट पॉइंट इन महाबळेश्वर वी आर गोइंग टू एक्सप्लोर इज एलिफंटा पॉइंट. सो तुम्ही बघाच किती मस्त वाटतं आहे. आम्ही एवढे वेळा महाबळेश्वरला आलो पण आता व्लॉगिंगच्या निमित्ताने आम्हाला महाबळेश्वर कॅप्चर करता येते. सो वी आर सो ग्रेटफुल. सो हॅव अ लुक. त्याच्या सोंडेपर्यंत तशा काही ते दिसतंय. आता तुम्हाला कॅमेऱ्यातून किती दिसतंय ते मला कळत नाही आहे, पण आम्हाला इथे बघून प्रॉपर कळतं आहे की तो एलिफंटचा फेस आहे आणि ते किती सुंदर दृश्य आहे. अरे हा, परीसाठी गाडी पण आहे. परी मम्मम करू मग जाऊ. परी मम्मम काय काय
आणि इथे चालू आहे आमचा नाश्ता टाइम. मस्तपैकी कॉर्न भजी खातो आम्ही. सो जस्ट आमचा नाश्ता झालाय आणि आता परीला आहे. इथे सुद्धा परीची फेवरेट गोष्ट मिळाली आहे. सो दाखवते तुम्हाला ती सुद्धा. जा जा बस जा. सो नेक्स्ट पॉइंट आम्ही आलेलो आहोत इको पॉइंट, जिथे आपण आवाज दिल्यानंतर तो आवाज आपल्याला पुन्हा ऐकायला येतो. सो आता इथे वैभव बोलतोय, तुम्हाला दाखवतो. आला आला आला. आणि वरीला पण खूप आनंद होतोय. चलो. सो इट वॉज फन. मस्त होत. द नेक्स्ट स्टॉप इज जिथे स्ट्रॉबेरी क्रीम ना, स्ट्रॉबेरी क्रीम मिळतं ते आता आम्ही खाणार आहोत. आणि त्याच्याबरोबर तिथे स्ट्रॉबेरी गार्डन सुद्धा आहे. ऍक्च्युली हे नवीन झालं आहे, आता हे मॅप्रोमध्ये नाही आहे, हे वेगळं आहे. स्ट्रॉबेरी डिलाईट फार्म फूड रूम म्हणून एक आहे. सो तिथे आता आम्ही स्ट्रॉबेरी डिलाईट मे काम करता हूँ. ये देखो आपको थोड़ी मालूम बताता हूँ प्लांट्स के बारे में, मालूम सुन लीजिए. ये देखिए ये ना स्ट्रॉबेरी का प्लांट्स है. ये कैसा ज़्यादा बड़ा नहीं होता है, 7 या 8 इंच की हाइट बड़ी होती है. इसको वैसा हम अक्टूबर महीने में लगाते हैं, 2 महीने के बाद इसको स्ट्रॉबेरी आना चालू हो जाता है. स्ट्रॉबेरी आने से पहले देखो ऐसा व्हाइट कलर का फ्लावर्स आता है, उसके अंदर से ऐसे ग्रीन कलर की कच्ची स्ट्रॉबेरी निकलती है, फिर वो रेड होती है. इसका 6 महीने का सीजन होता है. 6 महीने में एक प्लांट कम से कम 2 या 2.5 किलो स्ट्रॉबेरी दे देता है. आपको महाबलेश्वर का फेमस कुछ ट्राई होना का स्ट्रॉबेरी का स्ट्रॉबेरी विथ क्रीम, मलबेरी का मलबेरी विथ क्रीम, महाबलेश्वर का दोनों आइटम बहुत फेमस है. इसके अंदर कैसा 4 वैरायटी आता है, फ्रेश क्रीम आएगा, फ्रेश आइसक्रीम आएगा, स्ट्रॉबेरी का पीसेस आता है और टॉपिंग आता है. ये देखो ये सामने जो किया है ना, ये वर्टिकल फार्मिंग किया है, महाबलेश्वर में पहली बार हुआ है. इसके पीछे जो दिख रहा है वो मलबेरी का पेड़ है बड़ा. साकीब चालेल. थँक्यू साकीब माहिती दिल्याबद्दल. तर फ्रेंड्स आपल्याला साकीब असं भेटलेलं आहे आणि त्याने खूप चांगली आपल्या सर्वांना माहिती दिलेली आहे. साकीब तू याच्या व्यतिरिक्त काय करतोस, म्हणजे शाळेत तुझे कॉलेज? शाळेत मी शिकायला 8वीला आहे. 8वीला आहे. नगरपालिकेत 6 क्रमांक 1 आहे आमच्या शाळेचं नाव. ओके ओके. मित्रांनो इथे आल्यानंतर साकीबला आणि या स्ट्रॉबेरी डिलाईट गार्डनला नक्कीच भेट द्या. आणि खूप मेहनती आहे, खूप चांगलं आहे. तर साकीब ऑल द बेस्ट तुझ्या फ्युचरसाठी. असंच मेहनत तर असंच पुढे जा. ऑल द बेस्ट. थँक्यू.
आलेलो आहोत महाबळेश्वर क्षेत्र महाबळेश्वर। फ्रेंड्स अशा प्रकार तुम्ही बघतच आहात। आम्ही आता चाललो आहे कृष्णा टेम्पलला। तिकडे आपण आता कृष्णा नदी आणि तिकडे एकदम अतिशय मनमोहक असं सुंदर निसर्गाचा देखावा आहे। तो मला व्ह्यू फार आवडतो। आपण त्या पॉईंट्सला गेल्यानंतर तिकडे बघूया। मस्त असं हिस्टॉरिकल जागेवरती पिक्स काढायला खूप छान व्ह्यू आहे तिकडे। तर आपण सगळं ते कव्हर करूया। आणि मला त्या देवळाकडे जायचं, रस्ता तेवढा छान आहे जर तुम्ही मागे बघत असाल। आम्ही आता चालत चाललो आहे, घरी सुद्धा चालते आहे। चला तर मग भेटूया देवळामध्ये। चला तर मग बघूया आम्ही देवळाचं दर्शन।